अशी मी आख्यायिका ऐकली इकडे की जुन्या काळी जेव्हा घरामध्ये लग्न व्हायची त्यावेळी तुम्ही एक फुलाने भरलेली परडी जर पाण्यात सोडली तर देवी पाण्यातनं प्रकट होऊन तुम्हाला ते दागिने देत होती आणि काहीतरी लग्न सोहळा झाला की ते परत आणून सोडायचं. ही गोष्ट खरी आहे का? म्हणजे काय त्याच्याबद्दल हे अर्ध सत्य आहे, गुढ सत्य नाही. आपण चाललो आता दामापूर श्री देवी भगवती मंदिराकडे. आणि किती वर्ष जुनं देऊळ आहे हे? ह्या मंदिराची रचना सुरुवात झाली 1525 च्या आसपास. आणि 1525 च्या आसपास हे चार टप्प्यामध्ये बांधकाम झालंय. ज्या ठिकाणी आई महिषासुराच्या मांडीवर पाय देऊन उभी आहे, ओके, हे गर्भगृह, हा जो लाकडी बांधकाम नक्षीकाम दिसते आहे हा गर्भमंडप, त्याच्या मागे मनोऱ्यासारखं बांधकाम आहे, ओके, त्याला मी मुसळ म्हणतो, ते न्यायालय, त्याच्या मागे विस्तीर्ण जागा आहे हे सभागृह. ओके, एवढ्या टप्प्यामध्ये या देवस्थानाचं बांधकाम झालं. ही महिषासुर मर्दिनी स्वरूपामध्ये आहे. त्याचं पाषाण आता मला सपोर्ट दिसणार नाही, पण इथे फोटो लावले आहे. तुम्ही त्या पाषाणाचा खाली फोटो घेऊ शकता, म्हणजे तुम्ही फोटो बघू शकता. हा, 500 वर्षापूर्वी काही यंत्रसामग्री नसताना फक्त छिन्नी आणि हातोडी ह्या दोन आयुधांनी दोन वस्तूंनी ते पाषाण घडवलं गेलं. आणि पाषाणाची विशेषता अशी आहे की पाषाण पूर्णाकृती आहे. आणि दुसरी विशेषता अशी आहे, राजस्थानमध्ये खवैया वंशाचे लोक आहेत, जे राजस्थान म्हणजे कलाकुसरीमध्ये माहीर, बरोबर, दगडी गावामध्ये, बरोबर, त्यांचे काही वंशज ते आमच्या गावामध्ये अजून आहेत. त्यांचे ते नाव झालंय थवी. आणि आता ते सगळी कामं करतात, म्हणजे इंजिनिअरिंगची यंत्रसामग्रीची सगळी कामं करतात. त्यांच्या पूर्वजांनी हे पाषाण घडवलेले आहे आणि त्यांना पालखी समान आहे. पालखी समान त्यांना ओके, एका बाजूला, बरोबर, एका बाजूला महाजन समान. असे ते सगळे गावकरी मानकरी आहेत. आता थोडी रचना अपडेट बदललेली आहे आणि आता हे 12-5 मधून हे 5 विश्वस्त निवडून हे सगळं आता कारभार पाहत आहे. सध्या पूर्ण वेळ गुरुजी आम्हाला मिळालेली नाही, होती ती निवृत्त झाला, ओके, म्हणून आम्ही फक्त सकाळी आईचं आंघोळ, अलंकरण, वस्त्र आणि पूजा आरती यासाठी होळी देतात. बाकी सर्व सगळं काम आहे ते आम्ही दोन विश्वस्त आहोत, मी आणि चंद्रकांत गावडे, आणखीन आमची तीन विश्वस्त आहेत. आणि ते आणि आमच्या दोन भगिनी या भक्तांना मदत करण्यासाठी, इतर प्रसाद देण्यासाठी इथे एक अर्धा दिवस, दुसरी अर्धा दिवस अशा प्रकारे व्यवस्था आहे. गावाची रचना झाली आहे त्याच दरम्यान किंवा त्याच्यापूर्वी एक 30-40 वर्ष. आणखीन आमच्या गावामध्ये आणखीन काही मंदिर आहे. इथे
आम्ही सांगणं करताना दोन नावं घेतो, माझ्या आई भावाई भगवती. भावाई ही या गावाची मालकीण आहे आणि ती गजानंद लक्ष्मी स्वरूप आहे, स्वरूपात आहे, मंदिर खाली आहे तिथून 1.5 किलोमीटर. लक्ष्मी चंचला असल्यामुळे बाकीच्या पंचायतीन देवतांनी, पंचायत म्हणजे एका मुख्य मंदिराच्या आजूबाजूला किंवा त्या मंदिराच्या कामकाजामध्ये सहभागी असलेली अशी ती मंदिरं असतात, त्याला आपण पंचायत म्हणतो. म्हणजे आमचं हे भावाई भगवती पंचायत नाही. तर तिने त्या पंचायतमध्ये होताने सूत्र हिच्याकडे दिली, लक्ष्मी चंचला आहे म्हणून सूत्र हिच्याकडे दिली. म्हणजे ती मालकीण आणि ही व्यवस्थापक. जत्रोत्सव वगैरे कसा असतो इकडे? आता ही महिषासुरमर्दिनी असल्यामुळे नवरात्राला नऊ दिवस जागर. अष्टमीला होम हवन, कुमारिका पूजन, कुंकुमार्जन तिला, नंतर नवमीला महाप्रसाद आणि दशमीला दसरा. तो तिथे होतो कुठे? भावई मंदिरामध्ये. भावई मंदिर तिथे शिव आणि शक्तीचं लग्न विवाह होतो, सोनं लुटलं जाते आणि मग गाव सोनं घेऊन घरी येतो. देव परतचे फिरत फिरत मुक्कामी येतात पालखी सहित, असा तो कार्यक्रम असतो. आणि वाढदिवस नाही, देवीचा वाढदिवस करण्याची प्रथा नाही, कारण ते चिरंतर दैवत आहे. बरोबर. तिने आमचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही आईचा जगी जनी आई ती, आम्हाला काय माहिती तिचा जन्म किती झाला. बरोबर. माझा जन्म मी सांगू शकतो, तुमचा तुम्ही सांगू शकता. बरोबर. ती आपला सांगू शकत नाही कारण ती जगत जननी आहे. 33 कोटी देवतांचा वास तिच्याकडे आहे. बरोबर. आणि एक गोष्ट सांगतो, सप्तशती पाठ म्हणून एक तिच्यावर कवन आहे, पाठ आहे. ओके. त्या पाठामध्ये ज्यावेळी तो उन्मत्त झाला महिषासुर आणि कोणाला जुमानायचा झाला देवतांना, त्यामुळे सर्व देवतांनी आपली सर्व आयुध तिला दिली आणि त्या तिचं अंग प्रत्यंग प्रत्येक देवतेने बनलेलं आहे. आणि तिच्या तुकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याचं वर्णन आहे त्या सप्तशती पाठामध्ये. कुठली कुठली देवता तिच्या कुठल्या कुठल्या अवयवामध्ये वास करते किंवा कुठल्या कुठल्या तिचा कुठला कुठला अवयव कुठल्या कुठल्या देवतेच्या शक्तीने बनलेला आहे, अशा प्रकारचा पाठ आहे. तो वाचण्यात आला तर तुम्हाला सगळं माहिती असेल. काही मूर्त्या ही चतुर्भुज आहे, चार भुजा आहेत तिला, बाहेर आहे ती अष्टभुजा आहे, काही ठिकाणी सहस्रभुज आहे. म्हणजे त्या त्या कल्पनेप्रमाणे त्या त्या चित्रकलेला जशी कल्पना सुचली त्याप्रमाणे त्यांनी ती चित्र रेखाटलेली आहेत, त्याप्रमाणे तिच्या मूर्त्या घडवलेल्या. आता हिच्या बरोबर ज्या देवता आहेत त्याचं तुम्हाला कसं सांगतो. बाहेर आहे हा दांडा आहे आणि या ठिकाणी नाव लिहिलं आहे श्री दांडेकर देवता. की दांडेकर देवता म्हणजे महार वंशाकडे हा दांडा असतो आणि त्यावेळी महार हा सगळ्यात मजबूत आणि त्याचं काम आहे त्याच्या अंगात अवसर संचालनानंतर हा दांडा घेऊन बाकी सगळ्या देवतेचा रस्ता मोकळा करून त्यांना पुढे घेऊन जातो. हा पुढे असतो, त्याच्या मागे सगळ्या देवता असतात. ही आहे रवळनाथ देवता. आपण ज्या हा रवळनाथ म्हणजे शिव, रवळनाथ म्हणजे शिव. इथे जैनांचा संचार झाला होता. या मंदिराच्या मागे जैन मंदिर आहे. हे द्विभुज आहे त्या मूर्ती. हा त्यांचा खांब आहे, जैन ब्राह्मण देवता. हा खांब आहे पवनाई देवता आणि ही आहे राजसत्ता. आणि हा आहे परवंशाकडे. ही पवनाई परवंशाकडे आहे. पवनाई म्हणजे ही पाहुणी आई आहे. त्यावेळी ज्यावेळी मुदया किंवा कुंभमेळा असतो त्यावेळी सगळ्या गावातल्या देवता या आंघोळ करायला समुद्रावर जातात आणि येताना मदत दरदल करत एक इथून गावाला मुक्काम करत येतात. रात्रीचं भोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी जागर होतो आणि लोक आपापल्या देवता जागवतात. अशाच एका वेळी एका गावामध्ये आमची एक देवी होती पिठलाई, तो खाप घेऊन तो तिकडे गेला, त्या देवतेमध्ये गेला आणि म्हणून आमच्या लोकांनी हिला तिकडून आणली आमच्याकडे. म्हणून ती पाहुणी आहे. ओके. ती शक्ती रूपाने आहे. हा मान किंवा हा काम परमवंशाकडे आहे. हा इथे जो खांब आहे 12 पूर्वज पुरुसत्ता. 12 पूर्वज म्हणजे गावडे. त्याने 12 कोण 12 बलुतेदार. त्याने 12 बलुतेदारांना ह्या गावामध्ये आणून गाव गाडा आणि देवगडा सुरू केला. त्यावेळी गावाला जी माणसं आवश्यक होती, ज्या ज्या जाती जमाती व्यवसाय वाचक होत्या त्यांना आणून इथे गावाची रचना करून गावगडा चालू केला. आणि हे आहे गाडी वैद्य होता. गाडी गुरव गावडे परब या सगळ्या हे 5 त्यावेळेचे व्यवस्थापक आणि आम्ही 12. मी तेली आहे. आम्ही 12 जण ही त्यांना सहाय्य करणार. असे आम्ही 12-5 गावकरी मानकरी. आता त्या गावकरी मानकऱ्याची संज्ञा बदलली आहे. जो गावात राहतो तो गावकरी. त्यावेळी फक्त गावडे परब गाडी आणि हे बाकीचे जे लोक आहेत त्यांना गावकरी म्हणायचे. आता तरी संज्ञा नाही. आता सगळे आम्ही गावकरी मानकरी. जे गावामध्ये आहेत ते गावकरी आणि मानकरी. ज्यांचा मान आहे
तू त्यांचा मान, मी दिली आहे माझा मान आहे, तिला आणून तेल द्यायचा, तिच्याकडे वर्षभर बत्ती पेटली पाहिजे, हा माझा मान. कुंभार असतील, कुंभाराने पहिला हवा लावला पण त्या घडवल्या की आणून ते चरण ठेवायच्या, म्हणजे इथून मग गावगडा सुरू व्हायचा. म्हणजे सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाला प्रत्येकाची एक ड्युटी दिली आहे त्या पद्धतीने. आणि ते असं गाव जवळ होत, बरोबर, आणि एकत्र राहत, बरोबर. गाव लग्न कार्य असेल काही असेल तर गाव झुकलेलं होतं. आता काय झालं, गाव जात्यावर राहिलं, जग जवळ आलं आणि माणसं लांब झाली, असा प्रकार झालेला आहे. बरं, आणखीन काय सांगू? याला गावच्या भाषेमध्ये तरंग असं म्हणतात ना, तरंग किंवा अवसारी खाप, तरंग किंवा अवसारी खाप. आणि हे जो घेतो त्याला म्हणतात इर्तिक, जो घेतो त्याला इर्तिक म्हणतात. आता त्या काळी आता हा जर घाडी वंशाच्या माणसाने खांब घेतला तर त्याची एक योग्यता असायची, तो एक तरुण पाहिजे, त्या तरुणाचा ह्या देवतेवर विश्वास पाहिजे, बरोबर, आणि त्याचे सगळे नियम अटी त्याने पाळल्या पाहिजेत, म्हणजे अमावसा किंवा आणि काय जे काय करायचं असते ते करायचं असते, त्यावेळी त्याच्या प्रती सुचार होणार. तर या प्रत्येकाचा असाच नियम आहे. आता काय झालंय की त्या प्रतीचा कोण माणूस मिळत नाही, एक हे त्यावेळी होते सगळे निवर्तने, जे इर्तिक होते, जे खांब घ्यायचे अवसार यायच्या अंगात देव यायचे, ते सर निवर्तले आणि नवीन कोण तयार नाही. पण बाकीच्या दिवाळ्यामध्ये ज्या ठिकाणी देवस्थान म्हणतात देवस्थान बंद पडलं, पण आम्ही हे आमचं ही आमची पार्श्वभूमी आहे, ही आमच्या गावाची रचना आहे, म्हणून आम्ही ह्याचं नीट संगोपन केलेलं आहे. आणि आता येणारे म्हणजे 100 पैकी 80 लोक विचारतात की काय त्याचा इतिहास काय, बरोबर. आणि हे फक्त ज्या ठिकाणी मूळ ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार. ओके, मी ते जाता 2-3 देवळांमध्ये बघितलं, मला नुसते खांब दिसले, पण हे जी साडी नेसवणं वगैरे असतं, मुकुट असतो काही, ते मला नाही दिसले त्याच्यामध्ये. काय काय गावाच्या तिथी तिथी आता उद्या हे होईल महाशिवरात्री, महाशिवरात्रीला तीर्थ येते असं लोकांचा समज आहे. महाशिवरात्रीला तीर्थ येते सगळे, मी तुम्ही कुठल्या जलाशयात गेलात वा त्या पाण्यामध्ये गेलं ते तीर्थ असते, त्या ठिकाणी आंघोळ करायला जायचे, त्याच्या आधी ते खांब दिसवायचे, ते करून आले की परत ते खांबाचे कपडे काढून घ्यायचे आणि असे ठेवायचे. परत पुढचा काय कार्यक्रम असेल, दसरा असेल, दसऱ्या आणि 2 दिवस त्यांना नेसवायचे, लग्न झालं काढून परत उभे करून ठेवायचे, अशी पद्धत आहे. काही ठिकाणी असे ठेवले आहेत मोरे अवसारी का, काही लोकांनी ते त्यांची पद्धती पण करतात, काही काही आता 5 काम होते, पण आता इर्तिक मिळत नाहीत, मग 2च काम. जुन्या काळी कुठली सुरुवात करायची असेल शेतीभातीची, तर हे एक अवसारी काम आणि देवीचं निशाण झेंडा, देवीचं निशाण आणि अवतारी काम आणि बरोवादंत्री घेऊन ही निघायची, लोक निघायची गावकरी मानकरी शेताच्या बांधावरनं फिरून यायचे. तसंच काय वर्गणी काढायची त्याला देसरूळ म्हणायची, देसरूळ. जर वर्गणी काढायची असेल तर तशीच एक निशाण, एक अवसारी खांब आणि वादंत्री घेऊन गावात फिरायचं, त्याला म्हणायचं आईची निशाण करी. म्हणजे तुझं काय आता आपल्याला हे गोळा करायचं आहे, निधी गोळा करायचा, तर त्यावेळी तशी पद्धत होती. आता काय पावत्याचे आपल्या देणी होते. दुसरी गोष्ट मला असं विचारायचं होतं की मी असं ऐकलं आहे की हे धामापूरचं तलाव आहे, 12 महिने पाणी असतं, सगळ्या गावाला पुरलं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी मी अख्खा एक ऐकली इकडे की जुन्या काळी जेव्हा घरामध्ये लग्न व्हायची त्यावेळी तुम्ही एक फुलाने भरलेली परडी जर पाण्यात सोडली तर देवी पाण्यातनं प्रकट होऊन तुम्हाला ते दागिने देत होती, आणि काहीतरी लग्न सोहळा झाला की ते परत आणून सोडायचं. ही गोष्ट खरी आहे का, म्हणजे काय त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता? हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. एक त्यावेळी म्हणजे 300-400 वर्षापूर्वी गावामध्ये सोन्याचा दुष्काळ होता, सोनं नव्हतं, बरोबर. आणि ही गावाची मालकीण राजेराजवाड्याने दिले, काही काही सोनं तिच्या अंगावर होत. आणि त्यावेळेचे जे धुरण होते, धुरीण म्हणजे गावाचे पुढारी, ज्यांना काय आपली बुद्धी लावून गावाचं भलं करावं असं वाटत होतं, त्यांनी असा विचार केला की आईचे दागिने पडून नसतात, आईच्या अंगावर दागिने नसतात. जर आपल्या गावातल्या एखाद्या मुलाचं लग्न असेल त्यावेळी गोर गरीबाचा शब्द होता किंवा गाय गरीब, जर एखाद्या गाय गरीबाचं एखादी लग्न असेल तर ते शोभा करावी, मग त्या दागिने द्यावेत. दागिने देताना ते परत आले पाहिजे आईच्या चरणाकडे, बरोबर, त्याला ती शपथ द्यायला आला पाहिजे. आणि शपथ देताना काहीतरी गूढता निर्माण केली पाहिजे, शपथ दिल्यानंतर देवस्थानाबद्दल गूढता निर्माण केली पाहिजे, मग त्यामुळे त्याच्या मनामध्ये ती भीती कायम राहील, आई मी आईला पसरू शकत नाही. आणि त्यावेळी लोक तसेच होते, प्राण जाय पर वचन नाही जाय. मग असं त्याने सुरुवात केली की बाबा या इथे तुम्ही फुलं घेऊ या, आईला आधी सांगणं करा, कारण ठेवा किंवा नुसतं सांगणं करा, माझं असं माझ्या मुलाचं कार्य आहे शोभा करण्यासाठी, माझी तुझे 3-4 वस्तू मला दे, 2 वस्तू दे,
मग ते गुरु सांगत आहे या उद्या आंघोळ करून या. इथे इकडे कोंगाड आहे, इकडे कोंगाड आहे, हे जे बी आहेत ना त्याच्या मागे कोंगाड आहे. ओके. आणि त्यावेळी ह्या दरवाजा आतून कोणाला प्रवेश नसते, फक्त गुरव आणि त्याचे आमचे देवळी समाजाचे लोक आहेत. त्यांनी देवाप्रती सांभाळायची आणि गुरुवारी पूजा पाठ करायची. आणि काय काम असेल अभिषेक काय करायचं तर ब्राह्मण बाहेर चालायचं. तर मी आल्यानंतर फुलं ठेवली, त्याने आतमध्ये गेला, आत पर्डे आतमध्ये जायची, त्या दोन तीन दागिने काढून ठेवायची, फुलं ठेवायची, दोरी बांधायची आणि चला जाऊया तलाव. तलावात जाऊन ती पर्डी सोडली की फुलं हलकी किंवा निघून जायची, दागिने खालीच राहायचे. त्यांनी त्या आण पर्डे आणली, परत तिथे ठेवली देवीसमोर, परत मी वचन दिलं आईला की तुझ्या दागिने मी नेतोय, तुझे डाग नेतोय, तुझ्या वस्तू नेतोय, तुझा ऐवज नेतोय, तो तुला माझं काम झालं काम परत करेन. मी घेऊन जायचो माझ्या लग्न कार्यक्रम करायचं, परत घेऊन यायचो. गुरुवानू विभाग आणलाय तेव्हा गुरु घ्यायचा, माझं काम झालेलं असायचं. मी काय बघत राहतो नाही की गुरुवारी परत परत घालून तळत सोडले की नाही सोडले. त्यामुळे माझं काम झालेलं मी निघून जायचो. हे दागिने मुलीला दिले जायचे नव्हते, जात नव्हते. ओके. कारण मुलगी जर दागिने घालून माहेरी सासरी गेली तर सासऱ्याचे लोक परत दागिने मामा देणार नाहीत. बरोबर. आणि सुंबाईला कसं आहे मी समजू शकतो. आणि हे फक्त गावापुरतं होतं, दहापूर गावापुरतं होतं, बाहेरच्या लोकांना दिलं जात नव्हतं. पण काही काळानंतर असं लक्षात आलं गावकरी मानकऱ्यांच्या की त्या दागिन्यांचा अपहार केला गेला. मी पाच का सहा दागिने होते, त्यातले दोन दागिने नाहीसे झाले. आणि ज्यावेळी त्याला त्याची मानकूट पकडली आणि गेली आणि त्याला आईच्या नाव ठेवला गेला तेव्हा त्याने कबूल केलं की मी नात्र केला दोन दागिन्यांचा. तिथपासून तो त्या वंशाची माणसं आमच्या गावाच्या बाहेर गेली. तिथनंतर ते तो वंश आमच्याकडे नाही. त्यानंतर आम्ही ब्राह्मण आणले. म्हणजे त्याच्या मागे हे जे लॉजिक आहे ते लॉजिक असं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये भावना अशी आहे की गोर गरिबाच्या लग्नाची शोभा झाली पाहिजे. बरोबर. ते अडता काम आहे. आणि परत दागिने आईच्या चरणाकडे आले पाहिजे. अशा प्रकारची कथा होती ती. तेवढे देवीवरती यायची आणि दागिने द्यायची. आणि मी असं ऐकलं म्हणून म्हटलं विचारूया तुम्हाला. मी दिवसभर इथेच असतो. बाया बापड्या येतात. माझ्या आजीने अशी सांगितली गोष्ट, माझ्या आजीच्या आजीने आजीला अशी सांगितली होती आणि इथून दागिने यायचे. मी जाऊन त्याच्या मागे बसतो, त्याला सांगतो असं नाही असं आहे. आणि अपप्रचार काय केला गेला त्याच्यामध्ये, कोणीतरी नेले आणि आणून दिले नाही. म्हणजे चोरी केली एकाने आणि दोष आला माझ्यावर. कोणीतरी नेले आणि आणून दिले नाही म्हणून ती प्रथा बंद झाली. त्याने अपहार केला म्हणून ती प्रथा बंद झाली. अशी ती कथा आहे. कारण आता तुम्हाला कोणाला सांगितलं शिकल्या जोडलेला मुला मुलींना असं असं व्हायचं म्हणून आपला विश्वास ठेवणार नाही. कसं काय शक्य आहे? त्यावेळी शक्य होतं. पण त्याच्यामागे समाज धोरणांचं एकमत होतं की आपल्या गावातल्या आपल्या शेजाऱ्याच्या किंवा आपल्या गावातल्या माणसाच्या मुलाच्या लग्नाची शोभा लागते. त्याच्यामध्ये फक्त लग्नाची शोभा करणं एवढं ध्येय होतं, दुसरं काही होत नव्हतं. त्यामुळे दैवी चमत्कार काही नव्हतं. ओके. अशी कथा आहे. ठीक आहे काका, तुम्ही एवढी चांगली मुलाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद मानतो. आभारी आहे तुम्ही मला एवढं बोलू दिलं त्याबद्दल. सर्वांचे आभार. आणि परत परत आईच्या चरणी या आणि आईची सेवा. नक्की. काकी तुमचं नाव काय पूर्ण? विवाह विलास सुतार. हा. राहते धामापूर, देऊळवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. या आम्ही गावची मानकरी आहोत. इथे आम्ही देवीची सेवा करतो आणि ते ट्रस्ट आहे. मी ट्रस्टचे सहभागी आहो आम्ही. आणि इथे कोण देणगी देत असेल ते देणगी घेतो आणि मी आईची मायाची साडी म्हणून भेट देतो. एवढं आम्ही काम करतो. तुम्ही बघत असाल इकडे देणगी स्वरूपामध्ये तुम्हाला काही स्वेच्छेने काही देणगी देत घेऊ शकता तुम्ही. आणि आईच्या अंगावरती नेसवलेल्या साड्या आहेत, भेट म्हणून तुम्हाला इथे मिळू शकते. तुम्हाला स्व खुशीने काही तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी दक्षिणा तुम्ही देऊ शकता. वर्गणी तर माझी आई त्याच्यातली एक साडी घेते. आमच्या आईने एक साडी घेतलेली आहे. आमच्या वहिनीने साडी घेतलेली आहे. मी तिला आईची भेट म्हणून देत आहे.